घरासमोर कचरा गाडी उभी करण्याच्या वादात नगरसेविकेला मारहाण झाली. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेचा काँग्रेस नगरसेवकांनी तीव्र शब्दात निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. साधना काळे असे मारहाण झालेल्या नगरसेविकेचे नाव आहे. या प्रकरणी किसन नक्षणी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काळे या प्रभाग क्रमांक 6 मागील 10 वर्षांपासून नगरसेविका आहेत. वाड्यात कामांची पाहणी करीत असताना कचरा गोळा करणारी मुले त्यांच्याकडे आलीत. एक व्यक्ती घरासमोर गाडी उभी करण्यासाठी विरोध करीत असल्याचे सांगितले. चर्चा सुरू असताना नक्षणे नामक इसमाने काळे यांना मारहाण केली. या घटनेचा नगरसेवकांनी तीव्र शब्दात विरोध केला. त्या आरोपीला अटक करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली. काल आमच्या सहकारी नगरसेविका सौभाग्यवती साध्यताई काळे त्या त्यांच्या प्रभागामध्ये साफसफाईचं काम बघत होत्या. त्याच काळामध्ये ती घंटागाडी कचरा संकलनाचं काम करत होती. अशा वेळेस एका व्यसनी व्यक्तीनं माझ्या घरापुढे गाडी लावू नका असं म्हणून वाद घातला आणि त्यांच्या अंगावर जाऊन त्यांना मारहाण केली. नवरात्र काळामध्ये एका देवीचा अपमान अशा प्रकारच्या या वाईट प्रवृत्तीच्या इसमानं केला त्याच्यावरती कठोर स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि काही जरी असलं तरी एका महिलेवरती हात उगारणं किंवा तिचा अपमान करणं तिचा विनयभंग करणं ही अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे आणि अशा व्यक्तीला हे कठोर शासन झालंच पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्याच्या मनामध्ये एक प्रकारची दहशत किंवा धाक निर्माण झाला पाहिजे. या प्रकार